नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वायरलेस कॉलर माईकबद्दल रिव्ह्यू करणार आहोत। आणि आता जे मी यूज करत आहे ते एक वायरवाला कॉलर माईक आहे, आणि जे वायरलेस कॉलर माईक आहे त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमार्फत मिळून जाईल। त्याची कॉस्ट, ते कसं यूज करायचं, सगळी तुम्हाला माहिती मिळून जाईल। सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। सो व्हिडिओला स्टार्ट करूया। सो असं K8 वायरलेस माईक आहे, मायक्रोफोन्स आहे, ह्याचं तुम्ही लाईव्ह शो, इंटरव्ह्यू आणि ब्लॉगिंगसाठी यूज करू शकता। आणि हे तुम्ही दोन्हीसाठी यूज करू शकता, आयफोनसाठी पण आणि अँड्रॉईड फोनसाठी पण। सो असे स्पेसिफिकेशन्स आहे, आणि ह्याचं 20 मीटर्सपर्यंत रेंज आहे, तिथपर्यंत तुम्ही हे व्हॉइस रेकॉर्ड करू शकता। सो असा काही बॉक्स आहे, आता आपण ओपन करूया। सो त्यामध्ये हे आहे रिसीवर, आणि हे आहे ट्रान्समीटर, अशा प्रकारे आहे। आणि प्लस एक कन्व्हर्टर मिळतो, आणि बॉक्स, आणि याच्यामध्ये चार्जिंग केबल आहे सी टाईप। आणि हे यूजर मॅन्युअल, ह्याची काही गरज नाही आहे। सो आपण आता हे सगळं साईडला ठेवूया। सो आता आपण हे सगळं साईडला ठेवूया। सो असं सर्व बॉक्समध्ये इन्क्ल्यूड आहे। आपण फर्स्ट रिसीवर घेऊया। हा अशा प्रकारे रिसीवर आहे, वरती फोम आहे, ते तुम्हाला मी काढून दाखवतो। आणि अशा प्रकारे हा माईक आहे, आणि इथे क्लिप दिलं आहे त्यांनी आपल्या कॉलरला लावण्यासाठी। आणि इथे एक पॉवर बटन आहे, प्लस इथे एक चार्जिंगसाठी सी टाईप स्लॉट दिलं आहे। इथे एक पॉवर बटन दिलं आहे, ते तुम्ही प्रेस केल्यावर फ्रंटला एक ग्रीन लाईट ब्लिंक होणार। आणि इथे तुम्ही जेव्हा मोबाईलला कनेक्ट होईल, जेव्हा हे रिसिवर मोबाईलला कनेक्ट होईल, तेव्हा ती ब्लिंक होणार नाही, स्टॉप होणार। सो आपण आता ऑफ करूया। नेक्स्ट आहे ट्रान्समीटर, हे तुम्हाला मोबाईलला कनेक्ट करायचं आहे, आणि इथे सी टाईप दिलं आहे त्यांनी। सो इथे काही चार्जिंग करायची स्लॉट दिलं नाही आहे, हे फक्त तुम्हाला मोबाईलला कनेक्ट करायचं आहे। हे ट्रान्समीटर आहे, आणि हे सी टाईप आहे। प्लस इथे एक कन्व्हर्टर दिला आहे, जो की आयफोनसाठी दिला आहे इथे, आणि इथे सी टाईप दिलं आहे। हे तुम्ही असं कनेक्ट करून आयफोनला पण यूज करू शकता, हे तुम्ही आयफोनसाठी पण यूज करू शकता। सो अशा प्रकारे हे रिमूव्ह होतं, आणि हे अँड्रॉईड मोबाईलसाठी। सो दोन्ही मोबाईलसाठी हे तुम्ही वायरलेस माईक यूज करू शकता। सो आता आपण ह्याचं टेस्ट करणार आहोत, ह्याचा साऊंड बघणार आहोत कसा आहे। आणि आता मी हे कनेक्ट केलं आहे माझ्या मोबाईलला। सो ट्रान्समीटर लावला आहे माझ्या मोबाईलला, आणि रिसिव्हर माझ्या हातात आहे। तुम्ही इथे बघू शकता ग्रीन लाईट आली आहे, आणि ती ब्लिंक होत नाही, म्हणजे ती कनेक्ट झाली आहे मोबाईलशी। आणि आता जो तुम्ही आवाज ऐकताय तो K8 वायरलेस माईकचाच आहे। तर आता मी एका बंद खोलीत आहे, माझा फॅन बंद आहे, AC चालू आहे। सो आता तुम्हाला हा आवाज कसा येत आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल। आणि हे तुम्ही व्लॉगिंगसाठी वगैरे सगळं यूज करू शकता, तुम्हाला कॅरी करण्याची गरज नाही आहे वायर वगैरे। आणि हा वायरवाला माईक यूज करत होतो अजूनपर्यंत। आणि आता जर तुम्ही व्हॉइस ऐकताय तो वायरलेस कॉलर माईक मधून ऐकताय, आणि हा वायरवाला माईक आहे जो कनेक्ट नाही आहे, जो कनेक्ट नाही आहे। सो हा आवाज कसा येतोय तो तुम्हाला समजेल। आता मी फॅन ऑन केलाय, तुम्हाला आवाज कसा येत आहे माझा ते सांगा। आणि हे माईक तुम्ही ब्लॉगिंगसाठी प्रँक करण्यासाठी, कारण ह्याचा जो रेंज आहे तो 20 मीटर्स आहे, ते पण आपण टेस्ट करणार आहोत किती रेंज आहे वगैरे सगळं। ह्या माईकला आपण सगळीकडे टेस्ट करणार आहोत, ऑन रोड टेस्ट करणार आहोत। ब्लॉगिंगसाठी हा चांगला आहे का, म्हणजे मोटो ब्लॉगिंगसाठी चांगला आहे का, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। सो हा आवाज कसा येत आहे त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल।
हा विथ फॅन आहे, फॅन चालू आहे, आणि मगाशी जो होता तो विदाउट फॅन होता. सो आता मी आलोय घराच्या बाहेर आलाय आणि इथे मी माईक टेस्ट करणार आहे की याची रेंज कुठपर्यंत आहे, कारण बॉक्सवर मेन्शन केलंय तर 20 meters बॉक्सवर मेन्शन केलंय, आणि आता मी इथे रिसिव्हर लावलाय, ट्रान्समीटर तिकडे आहे. सो आपण टेस्ट करूया, वरच्या टोकापर्यंत जाणार आहे, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा जो माईक आहे तो किती पर्यंत कोणत्या रेंज पर्यंत व्हॉइस रेकॉर्ड करू शकतो. सो बघा आता मी वरती जातोय आणि तुम्हाला अंदाज येईल की बाबा तुम्हाला कोणत्या शूट साठी हा माईक युज करायचा आहे ते तुम्हाला समजेल. आणि असं मी वरती वरती जातोय इथे आणि तुम्हाला आवाज येत असेल की किती आवाज क्लिअर येतोय. जसं मी लांब लांब जातोय ट्रान्समीटर पासून माझ्या मोबाईल पासून तर तुम्हाला एक अंदाज येईल. इथपर्यंत मी आलोय या टोकापर्यंत, त्या टोकापर्यंत आलोय वरतीपर्यंत. तुम्हाला माझा व्हॉइस क्लिअर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण 10 to 15 meters आलो असेल, 20 meters पर्यंत, 20 meters त्यांनी बॉक्सवर मेन्शन केलंय. मला पण एक समजेल, आता मी एडिट करेन तेव्हा मला समजेल की कुठपर्यंत आवाज रेकॉर्ड झालाय. आणि आता आपण बघणार आहोत जो माईक आहे तो मोटोब्लॉक सेटअप साठी ओके आहे की नाही, कारण आता आपण मोटोब्लॉक सेटअप म्हणजे मी हा माईक आहे तो माझ्या हेल्मेट मध्ये फिट करणार आहे, ट्रान्समीटर आहे तो माझ्या मोबाईलला लावणार आहे. सो आपण मोबाईलने शूट करून बघणार आहोत की कितपर्यंत व्हॉइस रेकॉर्ड होतो, बाहेरचा जो नॉईस आहे तो रेकॉर्ड करतो की नाही हेल्मेट मध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे माईक जो रिसिव्हर आहे तो मी इथे चेन कर्टनला अटॅच केलाय. आता आपण ऑन रोड आलो आणि इथे मी व्हॉइस रेकॉर्ड करतोय, वायजर माझं ओपन आहे आणि थोडा स्पीड वाढवतो मी. आता तुम्हाला व्हॉइस कसा येतो ते मला सांगा. वायजर माझं बंद करतो आणि आता तुम्हाला व्हॉइस मध्ये जरा चेंजेस वाटत असतील, कारण विंड नॉईस वगैरे येणार नाही जर वायजर बंद केलं तर. आणि हा व्हॉइस, हा जो माईक आहे तो कसा रेकॉर्ड करतोय व्हॉइस ते मला एडिट करताना समजेल, कारण मोटो ब्लॉगिंग साठी मी माझा वायर वाला जो माईक आहे तो ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामध्ये, तो माझा ऑन नाहीये. पण आता सध्या आपला जो न्यू माईक आहे वायरलेस वाला तोच युज करतोय मी. आणि ते थोडी ट्रॅफिक आहे, थोडा स्पीड वाढूया आपण. आणि इथे तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा मोटो ब्लॉगिंग साठी पण हा माईक आहे तो युजफुल आहे. आता मी 50 वर क्रूज करतोय बाईक, तरी पण व्हॉइस कसा येतोय तुम्हाला सांगा. आणि ते हॉर्न, बाहेरचा जो नॉईस आहे विंड नॉईस वगैरे तो सगळा कॅप्चर होतोय की नाही ते मला सर्व एडिट करताना समजेल, त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की हा मोटो ब्लॉगिंग साठी युजफुल आहे की नाही आहे. आता माझं वायजर, जो हेल्मेटचं वायजर आहे ते बंद आहे. इथे रस्त्याच्या बाजूला मी थांबलोय थोड्या वेळासाठी आणि तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता की वाहनांची ये जा चालू आहे आणि ते गाड्यांचे आवाज पण येतात आहेत, तो विंड नॉईस पण आहे. आणि हा व्हॉइस जो माझा आता मी जो बोलतोय तो कसा रेकॉर्ड होत आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा जो माईक आहे ना तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला टेस्ट, मी ऑलरेडी टेस्ट केला आहे प्रत्येक ठिकाणी. आता इथे पथकाची प्रॅक्टिस चालू आहे, त्याचा पण आवाज येत आहे. सो तो पण व्हॉइस रेकॉर्ड होत आहे की नाही, म्हणजे याच्यामध्ये नॉईस कॅन्सलेशन वगैरे अशी काही सिस्टम आहे की नाही ते पण आपल्याला समजेल. सो यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपण आउटडोर पण या माईकने शूट करू शकतो. हा जो K8 वायरलेस माईक आहे त्याची आपण टेस्ट केली आहे, म्हणजे इनडोर आउटडोर मोटो ब्लॉगिंगसाठी, आणि त्याची रेंज पण आपण चेक केली आहे कितीपर्यंत, किती मीटरपर्यंत हा व्हॉइस रेकॉर्ड करू शकतो, कारण ह्याच्यावर तर मेन्शन केलं आहे 20 meters पर्यंत रेंज आहे ह्याची, आणि आपण ऑलरेडी चेक केलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता.
आणि हा माईक जर तुम्ही मोटो ब्लॉगिंगसाठी यूज करत असाल तर करू नका, कारण मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये ह्याचा जो व्हॉइस आहे तो क्लिअर येत नाही, विंड नॉईस पण येतो, प्लस क्लिअर नाही येत व्हॉइस. मी तुम्हाला एवढं सांगेन, मी तुम्हाला सजेस्ट करतो की हा मोटो ब्लॉगिंगसाठी यूज करू नका. सो तुम्ही माउनो वगैरे वायरवाले जे माईक्स आहेत ते तुम्ही यूज करा मोटो ब्लॉगसाठी, म्हणजे हेल्मेटमध्ये इन्स्टॉल करून तुम्ही मोटो ब्लॉग करू शकता. हा माईक तेवढा परफेक्ट नाही आहे मोटो ब्लॉगसाठी. आणि या K8 वायरलेस माईकची जी प्राईस आहे ₹499 आहे. ॲमेझॉनवरून मी ऑर्डर केलं होतं, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत. तो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.